नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कडधान्यांपासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. एकदम हेल्दी आणि पौष्टिक असणार. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अख्खे मूंग घेतलेले आहे, सोबतच इथे चवळी घेतलेली आहे आणि इथे मटकी घेतलेली आहे. तर मी इथे तिन्ही जे आहेत ते समप्रमाणात घेतले आहे, म्हणजे अर्धा अर्धा वाटी घेतले होते आणि याला मी 4 ते 5 तास भिजत घातलं होतं. जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही याला रात्रीसुद्धा भिजत घालू शकता. आणि आता बघू शकता हे मस्त असे फुललेले आहेत. तर हाताने दाखवते मी एक दाना तोडून. तर हे पाहू शकता अगदी मस्त असे फुललेले आहेत. तर आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. तर मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे तिन्ही जे आहेत ते आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे. तर यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण याला वाटणार आहोत. खूप जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे जितकं आपल्याला वाटायला लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. आणि बघू शकता मी इथे छान असं वाटून घेतलेलं आहे आणि खूप जास्त बारीक नाही करायचं, हलकंसं जाडसर असेल तरीही चालेल. तर हलकंसं हे जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यातलं आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याला हातानेच एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनटं याला छान असं फेटून घ्यायचं आहे. यानी काय होईल की याच्यामध्ये हवा बनेल आणि आपल्याला याच्यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज पडणार नाही. अगदी मस्त जाळीदार आणि खुसखुशीत नाश्ता बनेल. तर इथे 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता याचा कलर बघा चेंज झालेला आहे, म्हणजे कलर सुद्धा हलका झालेला आहे आणि हे एकदम फ्लॉपी झालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते, हे बघू शकता अगदी फ्लॉपी झालेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय. तर आता याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि याला जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे. सोबतच बारीक चिरलेला कांदा घेतलाय. तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लांब लांब कट करून सुद्धा टाकू शकता. मिरची कमी घेतली होती त्याच्यामुळे थोडीशी चिली फ्लेक्स घ्यायचंय. 1 चम्मच तिळी घ्यायचंय आणि 1/2 चमचा ओवा घेतलाय. तर हातावरच असं घासून टाकायचंय, यानी टेस्ट खूप छान येते. यासोबतच कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अजून आपला नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी इथे पालक घेतलेली आहे. तर पालक छान धुवून याला असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ही सगळी पालक याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता तुम्हाला वाटत असेल की पालक खूप जास्त आहे, पण आपण याला मिक्स केल्यानंतर पालक थोडी कमी होईल, म्हणजे एकदम सॉफ्ट होईल. तर या पद्धतीने हाताने थोडंसं दाबून याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं जेवढं पाणी असेल पालकमध्ये ते सगळं निघेल आणि ही मस्त अशी सॉफ्ट होईल पालक आपली. तर इथे बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पालकसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये नाश्ता कुरकुरीत बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि यासोबतच मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्वारीचं पीठ जसं लागेल तसं घ्यायचं आहे. तर मी इथे 1/2 कप घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे, कारण हळद आपण आधी घातली नव्हती. आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये सगळ्या हेल्दी वस्तू घातलेल्या आहेत, जसं की ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, सोबतच पालक घातलेली आहे, मटकी घातलेली आहे, मूग घातलेलं आहे. तर एकदम नाश्ता मस्त असा पौष्टिक आणि हेल्दी बनतो. तुम्ही हे मुलांच्या टिफिनवर सुद्धा बनवून देऊ शकता. तर इथे बघू शकता हे असं मस्त मिक्स झालेलं आहे आणि 1/2 वाटी आपल्या ज्वारीच्या पिठामध्येच हे छान असं मिक्स झालेलं आहे. अजून घालायची गरज नाही आहे आणि याला तुम्ही आता कुठलाही शेप देऊ शकता. तर मी इथे टिक्कीचा शेप देते. तर मी हा नाश्ता जो आहे तो 2 प्रकारे बनवणार आहे. तर हे एक टिक्कीचा प्रकार आपण आधी बनवून घेऊया. तर अशा टिक्क्या बनवून आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्या टिक्क्या घालून घ्यायचे. तर तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण या पद्धतीने केलं तरीही चालेल. आणि याला 2 ते 3 मिनिटं छान एका साईडनीच शेकून घ्यायचं आहे आणि नाश्ता चांगला शेकला गेला पाहिजे म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे. तर एक साईडनी झाल्यानंतर आपण याला दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊया. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता मस्त असं दोन्ही साईडनी आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त असा कलर आलेला आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात आणि तेलकटही होत नाही. तर इथे दोन्ही साईडनी मस्त पलटवून पलटवून छान शेकून घेतलेलं आहे
आणि नाश्ता मस्त असा 8 पर्यंत शेकला गेलेला आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर इथे बघू शकता मस्त असं आपल्या हेल्दी या टिक्क्या तयार झालेल्या आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा बनवून घेणार आहोत. तर या पद्धतीने पकोड्यासारखे टाकून घ्यायचे आहेत, पण याला गोल आकार नाही द्यायचा आहे. म्हणजे या पद्धतीने ओबडधोबड टाकायचे, जेणेकरून मस्त असे कुरकुरीत बनतील. आणि एका वेळेला जेवढे कढईत येतात तेवढे मी ते टाकून घेतलेले आहे. आणि आता याला आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर मस्त असा वेगळ्या चवीचा हा नाश्ता आहे. तुम्ही पाहुण्यांसाठी बनवू शकता, कोणी नवीन घरी येणार असेल त्यांच्यासाठी बनवू शकता. आणि खायला सुद्धा खूप छान लागतं. तर आता बघू शकता कलर छान असा चेंज झालेला आहे आणि फ्राय करून झालेले आहे. तर आता आपण याला काढून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचे. तर बघू शकता इथे अजिबात तेलकट होत नाही, मस्त अशी हे ड्राय दिसते, अजिबात तेल दिसत नाही आहे. आणि वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. तर तुम्हाला हे पकोडे सुद्धा मी दाखवते. तर बघा अगदी कुरकुरीत झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.